एक जानेवारी पासून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात भाविकांना मोबाईल नेण्यास बंदीचा वादग्रस्त निर्णय भाजपच्या मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला असून पुन्हा नवीन वाद उफाळून आलाय. भाविकांच्या रेट्यानंतर मंदिरात मोबाईल नेण्यास यापूर्वी शासनाने परवानगी दिली होती. आता पुन्हा समितीने हा निर्णय घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटणार आहे. मंदिर समितीनं पूर्वी सुरक्षेच्या कारणावरून मंदिरात मोबाईल बंदीचा निर्णय घेतल्यावर मंदिर परिसरात मोबाईल लॉकरच्या नावानं पैसे वसूल करण्यात येत असल्याचा आरोप झाले होते. त्यात अनेक गैरप्रकारामुळे भाविकांची फसवणूक होत असल्याचा दावाही करण्यात आला होता. या प्रकाराविरोधात वारकरी संप्रदाय आणि भाविकांनी आवाज उठवल्यानंतर मंदिरातील मोबाईल बंदी उठवण्यात आली होती. आता पुन्हा मंदिरात मोबाईल बंदी करून समितीनं मोबाईल लॉकरचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना खुश केलंय. भाविक गाभाऱ्यासमोर फोटो काढतात असं कारण मंदिर समितीनं पुढे केलं आहे.